नमस्कार आज पानरावत तालुक्यानुसार हवामानाचा अंदाज स सक... आज दिनांक पंधरा बारा दोन हजार अठरा रोजी जे सकाळच्या पाच वाजून तेवीस मिनटं झालेत पाहुयात हवामानाचा निहाय अंदाज अहमदनगर किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकतीस अंश सेल्शियस वाऱ्याचं वेक्तासी चार पॉईंट नऊ किलोमीटर राहील अर्था बत्तीस टक्के आकाश निरभ्र राहील अकोला तालुक्याचा आम्हाचा अंदाज पाहूया किमान तापमान अकरा अंश शेल्शियस कमाल तापमान सत्तावीस अंश एल्शियस वाऱ्याचा वेग तास एक तीन पॉईंट एक किलोमीटर राहील अर्ध्रता सव्वीस टक्के आकाश निरभ्र राहील जामखेड तालुक्याचा आमणाऱ्याचा अंदाज पाहूया किमान तापमान सोळा अंश शेल्शियस कमाल तापमान एकतीस अंश शेल्शियस वाऱ्याचा वेग तसे तीन पॉईंट नऊ किलोमीटर राहील अद्रता छत्तीस टक्के आकाश निरभ्र राहील कर्जत तालुक्याचा आम्हाला अंदाज पाहूया किमान तापमान सोळा अंश शेल्शिअस कमाल तापमान एकतीस अंश हो शेल्शिअस वाऱ्याचा वेग तशी चार पॉईंट नऊ किलोमीटर राहील अर्ध्रचा बत्तीस टक्के आकाश निरभ्र राहील कोपरगाव तालुक्याचा आम्हाला अंदाज पाहूया किमान तापमान अठ्ठावीस अंश सेल्शियस किमान तापमान तेरा अंश सेल्शियस वाऱ्याचा वेग तशी तीन पॉईंट चार किलोमीटर राहील अद्राचा चोवीस टक्के आकाश निरभ्र राहील नेवासा तालुक्याचा हमराचा अंदाज पाव्या किमान तापमान तेरा अंश शेल्स कमाल तापमान तीस अंश शेल्शियस वाऱ्याचा एक तासी दोन पॉईंट चार किलोमीटर राहील अर्थचा तेहतीस टक्के आकाश निरभ्र राहील पारनेर तालुक्याचा हमनाचा अंदाज पाहो किमान कि तापमान चौदा अंश शेल्सिअस कमाल तापमान अठ्ठावीस अंश शेल्शियस वाऱ्याचा एक तासी पाच पॉईंट आठ किलोमीटर राहील अर्थता बत्तीस टक्के आकाश निरभ्र राहील पाथर्डी तालुक्याचा हमनाचा अंदाज पाहूया किमान तापमान तेरा अंश शेल्शियस कमाल तापमान तीस अंश शेल्शियस वाऱ्याचा एक तासी दोन पॉईंट नऊ किलोमीटर राहील आद्रता चौतीस टक्के आकाश निरभ्र राहील पाथर्डी तालुक्याचा आव्हानाचा अंदाज पाहूया किमान तापमान तेरा अंश शेल्शियस कमाल तापमान तीस अंश शेल्शियस वाऱ्याचा वेग असे दोन पॉईंट नऊ किलोमीटर राहील आर्द्रता चौतीस टक्के आकाश निरभ्र राहील रावरी तालुक्याचा हवामानाचा अंदाज पाहूया किमान तापमान बारा अंश शेल्शिअस कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्शियस वाऱ्याचा वेग असे दोन पॉईंट नऊ किलोमीटर राहील आर्द्रता एकतीस टक्के आकाश निरभ्र राहील राहता तालुक्याचा हममाचा अंदाज पाहूया किमान तापमान बारा अंश शेल्शिअस कमाल तापमान अठ्ठावीस अंश शेल्शियस वाऱ्याचा एकतास दोन पॉईंट नऊ किलोमीटर राहील अर्थात तेवीस टक्के आकाश निरभ्र राहील संगमनेर तालुक्याचा हमणाचा हो अंदाज पाहूयात किमान तापमान बारा अंश शेल्शियस कमाल तापमान सत्तावीस अंश शेल्शियस वाऱ्याचा एकताशी तीन पॉईंट दोन किलोमीटर राहील अर्थता पंचवीस टक्के आकाश निरभ्र राहील शेवगाव तालुका जामण्याचा अंदाज पाहूया किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा व्यक्त असे तीन पॉईंट एक किलोमीटर राहील अद्रता एकोणतीस टक्के आकाश निरभ्र राहील श्रीगोंदा तालुका जामणाचा अंदाज पाहूया किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा व्यक्त असे चार किलोमीटर राहील आर्द्रता अठ्ठावीस टक्के आकाश निरभ्र राहील श्रीरामपूर तालुक्याचा आम्हाला अंदाज पाव्या किमान तापमान बारा अंश शेषयस कमाल ताप पण अठ्ठावीस अंश शेल्शियस वाराचा एक तास दोन पॉईंट आठ किलोमीटर राहील अर्थ सव्वीस टक्के आकाश निरभ्र राहील श्रीरामपूर तालुक्याचा आम्हाला अंदाज पाहूया किमान तापमान बारा अंश शेल्सिअस कमाल तापमान अठ्ठावीस अंश शेल्शियस वाराचा वेग तास दोन पॉईंट आठ किलोमीटर राहील अर्थ सव्वीस टक्के अर्ध्रता सव्वीस टक्के आकाश निरभ्र राहील अकोला तालुक्याचा आव्हानाचा अंदाज पाव्या किमान तापमान चौदा अंश शेल्शिअस कमाल ताप्पन तीस अंश शेल्शियस वाऱ्याचा वेग तास एक पॉईंट दोन किलोमीटर राहील अर्थात त्रेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील अकोट तालुक्याचा आव्हानाचा अंदाज पाव्या किमान तापमान पंधरा अंश शेल्शियस कमाल तापमान तीस अंश सेल्शियस वाऱ्याचा वेग तास एक पॉईंट आठ किलोमीटर राहील अर्थ एकोणचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील बाळापूर तालुक्याचा आम्हाला अंदाज पाहूया किमान तापन चौदा सेल्सिअस कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस वाराचा वेग तासी दोन पॉईंट दोन किलोमीटर राहील आजारता एकोणचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील बारशी टाके तालुक्याचा हवामानाचा अंदाज पाहूया किमान ताप पण चौदा सेल्सिअस कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्शियस वाराचा तासी दोन पॉईंट दोन किलोमीटर राहील अत्रता शेहेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील मूर्तिजापूर तालुक्याचा हमारचा अंदाज पाहूया किमान ताप पण चौदा सेल्सिअस कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग तास दोन पॉईंट एक किलोमीटर राहील अर्ध्रता चौवेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील पातूर तालुक्याचा होणारा अंदाज पाहूया किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग तासी दोन पॉईंट पाच किलोमीटर राहील अर्ध्रता बेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील तेल्हारा तालुक्याचा अंमलाचा अंदाज पाहूया किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग तसे दोन पॉईंट पाच किलोमीटर राहील अद्रता अडतीस टक्के आकाश निरभ्र राहील अचलपूर तालुक्याचा अहमणाचा अंदाज पाहूया किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग तसे एक पॉईंट नऊ किलोमीटर राहील अद्रता सदोतीस टक्के आकाश निरभ्र राहील अमरावती तालुका जामानाचा ता अंदाज पाहूया किमान तापमान पंधरा अंश शेल्शियस कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्शियस वाऱ्याचा वेग असे दोन पॉईंट तीन किलोमीटर राहील आर्द्रता एकेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील अंजनगाव सुरजी तालुका जमानाचा ता अंदाज पाहूया किमान तापमान सोळा अंश शेल्सिअस कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्शिअस वाऱ्याचा वेग तसे एक पॉईंट पाच किलोमीटर राहील आर्द्रता अडतीस टक्के आकाश निरभ्र राहील भातकुली तालुक्याचा हमाचा अंदाज पाहूया किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा एक तास एक पॉईंट नऊ किलोमीटर आहे अंध्रता बेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील भातकुलीनंतर चांद्र तालुक्याचा हममाचा अंदाज पाहूया किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा एक तास दोन किलोमीटर आहे अंध्रता त्रेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील चिखलदरा तालुक्याचा हमनाचा अंदाज पाहूया किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस कमाल तापमान सव्वीस अंश शेल्सिअस वाराचा एक तासी दोन पॉईंट एक किलोमीटर राहील अद्रता एक्केचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील धामणगाव तालुक्यात जामण्याचा अंदाज पाहूया किमान तापमान सोळा अंश शेल्सिअस कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्सिअस वाराचा वेग तास एक पॉईंट नऊ किलोमीटर राहील अर्थात त्रेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील धारणे तालुक्याचा म्हणता अंदाज पाहूया किमान तापमान तेरा अंश सेल्सिअस कमाल तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा एक तशी दोन पॉईंट पाच किलोमीटर राहील अद्रता चौतीस टक्के आकाश निरभ्र राहील मोर्शी तालुक्याचा म्हणाचा अंदाज पाहूया किमान तापमान अठरा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा एक तासी एक पॉईंट नऊ किलोमीटर राहील अद्रता साठ टक्के अंशतः ढगाळ वातावरण राहील रिमझिम पावसाची शक्यता मोर्शीनंतर पुढील तर पाहूयात नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा भाजाचा अंदाज किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा एक तास एक पॉईंट सात किलोमीटर राहील आर्द्रता सेहेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील तिवसा तालुक्याचा म्हणाचा ता अंदाज पाहूया किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस कमाल तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा एक तास दोन पॉईंट एक किलोमीटर राहील अद्रता एक्केचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील वरुर तालुक्याचा हमराचा अंदाज पाहूया किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस कमाल तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस वाराचा वेग तास एक पॉईंट नऊ किलोमीटर राहील अर्थ चाळीस टक्के राहील औरंगाबाद तालुक्याचा अंमलाचा अंदाज पाहूया किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा एक तास दोन पॉईंट नऊ किलोमीटर राहील अर्थात तीस टक्के आकाश निरभ्र राहील गंगापूर तालुक्याचा अहमण्याचा अंदाज पाहूया किमान तापमान चौदा तेरा सेल्सिअस कमाल तापमान तीस दोन पॉईंट चार किलोमीटर राहील अर्थात एकतीस टक्के आकाश निरभ्र राहील कन्नड तालुक्याचा अमनाचा अंदाज पाहूया किमान तापमान तेरा अंशाशीच कमाल तापमान सत्तावीस अंशाशीच वाऱ्याचा वेग तासी तीन पॉईंट दोन किलोमीटर राहील अर्थात तेहतीस टक्के आकाश निरभ्र राहील कोलताबाद तालुक्याचा होण्याचा अंदाज पाहूया किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस कमाल तापमान एक एकोणतीस अंश शेल्शियस वाऱ्याचं विकताशी तीन पॉईंट सहा किलोमीटर राहील आर्द्रता अठ्ठावीस टक्के आकाश निरभ्र राहील खोलताबाद नंतर पैठण तालुक्याचा होण्याचा अंदाज पाहूया किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग ही दोन पॉईंट नऊ किलोमीटर राहील अद्रता छत्तीस टक्के आकाश निरभ्र राहील पैठण नंतर फुलंब्री तालुक्याचा होण्याचा अंदाज पाहूया किमान तापमान तेरा अंश सेल्सिअस कमाल तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग तशी दोन पॉईंट नऊ किलोमीटर राहील अर्ध्रता तीस टक्के आकाश निरभ्र राहील पलंब्री सिल्लोड तालुक्यात तालुक्याचा अंदाज पाहूया किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस कमाल तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा व्यक्त असे दोन पॉईंट सहा किलोमीटर राहील अर्थात सदोतीस टक्के आकाश निरभ्र राहील सोयगाव तालुक्यात अभ्याचा अंदाज पाहूया किमान तापमान तेरा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा व्यक्त असे दोन पॉईंट सात किलोमीटर राहील अर्थात तीस टक्के आकाश निरभ्र राहील सोयगायनंतर आष्टी बीड तालुका जव्हानाचा अंदाज पाहूया किमान तापमान पंधरा अंश एर्षीएस कमाल तापमान तीस अंश शेल्यस वाराचा वेग तासी तीन पॉईंट सहा किलोमीटर राहील अंधरता पस्तीस टक्के आकाश निरभ्र राहील बीड तालुक्याचा तालुकाचा अंदाज पाहूया किमान तापमान पंधरा अंश शेल्स कमाल तापमान तीस अंश शेल्स वाराचा वेग तास तीन पॉईंट दोन किलोमीटर राहील अर्धा पस्तीस पस्तीस टक्के आकाश निरभ्र राहील बीड नंतर धारू तालुक्याचा अनाचा अंदाज पाहूया किमान तापमान सतरा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकतीस अंश व्यक्त असेल चार किलोमीटर राहील रात्र आता अडतीस टक्के आकाश निरभ्र राहील धन्यवाद मित्रांनो अशीच रोजच्या रोज आपण दररोज हवामानाचा अंदाज असते शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव यासोबत भेटत राहणार आहोत व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार